नमस्कार, मी डॉक्टर शैलजा धर्माधिकारी. आपण काल पाहिली दुर्वांची माहिती. गणपतीला वाहणारी अजून एक पत्री म्हणजे आघाडा. हा आघाडा बघा, आपल्याकडे श्रावण महिन्यापासूनच घरात आलेला असतो, कारण आपण ज्योतीच्या पूजेमध्ये सुद्धा या दुर्वा आणि आघाड्यांची माळ वाहत असतो ज्योतीला. तर हा असा आघाडा जो आहे तो थोडासा तीक्ष्ण आणि उष्ण आहे आणि थोडासा तिखट चवीचा आहे. त्याच्यामुळे हा काय करतो, आपल्याला जी वाताची दुखणी असतात ती तो कमी करतो. जिथे जिथे शरीरामध्ये सूज असेल, वेदना असतील, तिथे तिथे जर ह्या आघाडाच्या पानांचा लेप लावला तर तिथली सूज वेदना लगेचच कमी होते. तसंच हा जो आघाडा आहे तो शरीरातले जो रक्तातली जी आम्लता असते ती आम्लतासुद्धा या आघाड्याच्या रसामुळे कमी होते. लघवीला जर वारंवार होत असेल, आग होत असेल, तर त्याच्या तेव्हासुद्धा आपण आघाड्याच्या या रसाबरोबर जर खडीसाखर दिली तर हा लघवीला अडकून होणे किंवा जळजळ होणे हे जे त्रास असतात ते ह्याच्यात या आघाड्याच्या रसानी कमी होतात. बाजारामध्ये अपामार्ग क्षार म्हणून एक मिळतो. तर हा अपामार्ग क्षार जो आहे, तर जेव्हा जेव्हा कान दुखत असतील आपले, तर ह्या अपामार्ग क्षाराने सिद्ध केलेलं तेल, म्हणजे त्या आपल्या तेलामध्ये तीळ तेल किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये जर हा अपामार्ग क्षार टाकून जर आपण थोडंसं उकळलं आणि ते तेल जर कानात टाकलं तर त्याच्यात आपली कानदुखी कमी होते. तसंच ह्या अपाम म्हणजे आघाड्याचं बीज जे असतं त्याचं जर बारीक चूर्ण करून केलं आपण आणि ते असं नसेसारखं ओढलं तर आपल्याला होणारे जे सर्दी, खोकला किंवा डोकं जड पडणे या गोष्टी ज्या असतात, या तक्रारी ज्या असतात त्या या बियांच्या चूर्ण जर आपण नाकात ओढलं तर ह्या सगळ्या तक्रारी कमी होतात. तसंच डोकं जड पडलं आहे, सर्दी झाली आहे, खोकला येतो आहे, खाली वाकलं की त्रास होते, अशा वेळेससुद्धा जर ह्या अपामार्ग क्षार जर मधातून घेतला तर हे सर्दी खोकल्याच्या सगळ्या तक्रारी कमी होतात. या अपामार्ग क्षारापासूनच क्षारसूत्र तयार केले जातात. अपामार्ग क्षार, स्नुही क्षार असे दोन तीन क्षार एकत्र करून ही क्षारसूत्र तयार करतात. ही क्षारसूत्र जी आहेत ही विशेषतः मूळव्याध म्हणजे बाह्यहर्ष किंवा मूळव्याधाचे जे मोड बाहेर आलेले असतात किंवा चामखिळ म्हणजे एखादा मस आपल्याला त्वचेवर येतो तिथे जर हे क्षारसूत्र बांधले तर हा मस गळून पडतो किंवा हे मूळव्याधाचे जे मोड आलेले असतात ते सुद्धा गळून पडतात. अजून एक या आघाड्याचा खूप चांगला उपयोग आहे की आपण बघतो की खेड्यापाड्यामध्ये आता विंचूदंश किंवा सर्पदंश होतात, कारण हे जे विंचू सर्प जे आहेत हे पावसाळ्यामुळे त्यांच्या बिळाच्या बाहेर आले, त्याच्यामुळे ह्या दंशाची शक्यता या काळामध्ये खूप असते. पण अशा पद्धतीचा जर काही दंश आपल्याला झालेला असेल तर तिथे आपण पटकन जर ह्या आघाड्याचा पानांचा वाटून रस लावला तर हा विंचूदंशाचा त्रास तिथे नक्की कमी होतो. म्हणूनच मला वाटते की या काळात या पत्रीची योजना केलेली असावी. तर अशा पद्धतीने आपण आघाड्याचा तर उपयोग आज पाहिला. आपली पुढची पत्री आहे आता जास्वंद. तर पुन्हा भेटू.